हेलो फ्रेंड्स, वेलकम टू उज्ज्वला गिराम रेसिपी। आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळी। हे गोड शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि टेस्टी आहे। ती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। गोड शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 3 वाटी मैदा घेत आहे। आणि यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 1 वाटी साखर, ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। ही बारीक केलेली साखर आता या मैद्यामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजे हे प्रमाण जे आहे ते योग्य आहे। हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण आता 1 चमचा वेलची पावडर पण टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी दूध आहे, आणि या दुधामध्ये आपण अर्धी वाटी तूप घेणार आहोत, साजूक तूप। आणि हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती। गरम करून घेतल्यानंतर यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। पिठामध्ये आता हे दूध आणि तूप मिक्स करून घ्यायचं आहे, आणि याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे। पीठ मळून झाल्यानंतर हे 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे, आणि त्यानंतर आता आपण याच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथे मी 1 गोळा घेत आहे, आणि हा गोळा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। एकदम मीडियम साईजमध्ये, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ नाही। लाटून झाल्यानंतर आता याचे आपण काप करून घ्यायचे आहेत। शंकरपाळीसाठी आपल्याला चौकोन आकाराचे काप बनवायचे आहेत। काप व्यवस्थित येण्यासाठी एक कडचे जे बाजूला कापून टाकायचं आहे। आणि आपले काप व्यवस्थित कापून झालेले आहेत एकदम छान असे चौकोनी आकारामध्ये। आणि आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर या शंकरपाळ्या आपण आता तळून घ्यायच्या आहेत। एकदम छान अशा गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, आणि याच पद्धतीने आता ह्या सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर भेटूया मग अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ह्या शंकरपाळ्या नक्की ट्राय करा।